गोष्टींचा विचार करून हे सगळे खटले तुंबून ठेवणे सगळ्या गरिबांवर अन्याय आहे. हे सगळं आम्हाला हे तीन गड आजही आमच्या ताब्यात नाहीत हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर एक मुद्दा सांगतो, आपली गल्लत होती देव देश आणि राष्ट्र. देव मोठा की देश मोठा की धर्म मोठा? देवाचा आणि धर्माचा देशाशी काहीच संबंध नाही. देश म्हणजे कंट्री, पण देश म्हणजे राष्ट्र नव्हे. देश म्हणजे भूगोल, देश म्हणजे आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता. राष्ट्र कशाला म्हणतात? तर ज्या प्रदेशातील लोक आपण एकाच कुटुंबातले आहोत अशा तहेनं वागतात, एकत्र राहण्याची तयारी ठेवतात, तेव्हा ते राष्ट्र बनत असतं. जे लोक या देशात वैमनस्य वाढवतात ते राष्ट्रद्रोही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं होतं, तुम्ही प्रथम भारतीय आहात की प्रथम बौद्ध आहात? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, मी प्रथमही भारतीय आहे आणि नंतरही भारतीय आहे. याला म्हणतात देशभक्ती. केवळ वंदे मात्र म्हटल्यानं देशभक्ती होत नाही. साधेला प्राण तळमळला वारे. अरे या देशातल्या दलितांचं दुःख, गरिबांचं दुःख, अन्याय शोषण बघून तुझा प्राण नाही तळमळत? मग तसंच सागर पाहून प्राण तळमळतो तुझा. हे असे लोक आपल्याला दिसे की आपल्याला या दृष्टीने आपले विचार बदलले पाहिजेत. आणि त्यामध्ये स्वावलंबन हे महत्वाचं आहे. आपल्यामध्ये काय आहे? प्रवृत्तीच आहे सगळ्यात. असेल माझा हरित देईल पल्लावरी, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम, फिर कायकू करेंगे काम. हे स्वावलंबन जर आपण स्वीकारलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला शिवे दिल्याशिवाय आपल्याला माफ करणार नाही. हे लक्षात घ्या. स्वावलंबन परिश्रम प्रवृत्ती आपल्यामध्ये नाही, इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची प्रवृत्ती पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला संघटनेची गरज आहे. संघटनेची गरज आहे. संघटनेने समाजाची शक्ती वाढते आणि संघटनेत शिस्त असली तर ती महाशक्ती होते. असंघटित समाजाचं नेहमी शोषण होत आहे. असंघटित समाजाचं नेहमी शोषण होतं. संघटनेबद्दल आम्ही दिवसभर बोलतोय, एवढं मी सांगत नाही, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की कार्यकर्ता आणि नेता कसा असावा संघटनेत. पद, प्रतिष्ठा आणि पैसा हे तीन मादक पदार्थ संघटनेत शिरले की संघटन ताड्या ठिकाणावर राहत नाही. पद, प्रतिष्ठा आणि पैसा. ज्या संघटनेत पदलोभी कार्यकर्ते आहे ते संघटन फोडण्यासाठी बाहेर त्यांची गरज नसते. आणि संघटनेची संघटनेला दुर्बल माणूस बलवान बनतो आणि बलवान माणूस अधिक बलवान बनतो. तुम्हाला तो काठ्यांचा दुर्गा माहीत असेल. म्हाताऱ्यांनी काठ्याचा जुळगा आपल्या मुलांना मोडायला सांगितला, मोडला नाही, पण एक एक काडी काढली आणि मोडली तर कडाकट मोडली. त्यांना सांगितलं तुम्ही एकत्र राहाल तर कोणीही तुम्हाला मोडू शकणार नाही, पण अलग अलग राहाल तसे कडाकट मोडल्या जा. बहुजन समाजाचा कडाकट मोडल्या गेला. या पुढचं मामा देशमुखच सांगतो ती आतली काडी असं म्हणते का मी तर आत्ताच दबली, ही तर स्टेजवर बसली, मला हरही टाकू दिलं नाही, इतकंच फोटो निघाला. आणि बाहेरची काडी असं म्हणते का हो तू हेकडी वाकडी आहे म्हणून आत आहेस, मी ब्युटिफुल आहे म्हणून बाहेर आहे, अशी बाहेरची काडी म्हणते का? नाही. तर आतली काडी काय म्हणते हे पुढचं महत्त्वाचं. आतली काडी काय म्हणते? बाई आम्ही तर आत सुरक्षित आहोत, पण तू बाहेर सगळ्यांचा मार खातेस, सगळ्यांचा मार खातेस. म्हणजे आतल्या काडीला ही जाणीव. आणि बाहेरची काडी काय म्हणते? बाई मी सगळ्यांचा मार खाते खरंय, पण मी मोडत का नाही? तर तू मला आतून पक्की चिपकून आहेस म्हणून मी मोडत नाही, म्हणून मी मोडत नाही. संघटनेत आत काम करणारे कार्यकर्ते असे नेत्याला पक्के चिपकून पाहिजे. आणि नेतेही आतल्या माणसाचे उपकार मानणं आवश्यक आहे. अशा तऱ्हेचं संघटन, अशा तऱ्हेचं मजबूत संघटन आज आपल्याला उभारणं आवश्यक आहे. आणि यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, पण काही लोक म्हणतात मला समाजाने काय दिलं, मला समाधान काय, मी आपल्या बळावर झालो, मी माझ्या गुणवत्तेत झालो, बुद्धिवत्तेत झालो, आणि मस्तीत राहतात अधिकाऱ्याच्या, आणि मग रिटायर झाल्यावर मग कुत्रे विचारत नाही, मग हेच कुत्र्याला विचारतात. कुत्र हातात घेतात ना त्याला हागायला नेतात.
म्हणून समाजाकडे लक्ष ठेवणं समाजाकडे. आणि शेवटी तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे, अतिशय महत्त्वाच्या पाच गोष्टी सांगणार आहे की समाजामध्ये कार्यकर्ते कसे असतात. दर्जा एक असतात सिम्पथायझर्स. पहिला मी प्रश्न विचारणार आहे नंतर. सिम्पथायझर्स, हो हो वाघमारे साहेब समाजाचं फार वाईट अवस्था आहे आपल्या, काहीतरी केलं पाहिजे. पण कोणी केलं पाहिजे? वाघमारेंनी केलं पाहिजे. आणि मी घरात बसून टी व्ही पाहायला पाहिजे. हे ओली माती म्हणतात त्याला, सिम्पथायझर. समजलं? एक त्याच्यापुढच्या वरचं थोडं चांगलं कोणतं? मेंबर, सभासद. दिलीत ना वर्गाने, आणखी काय पाहिजे? जसे काही मोठे उपकार केलेत. त्याच्यावरचा कॅडर, सभासद म्हणजे कच्ची वीट, कॅडर म्हणजे भट्टीत टाकलेली लाल बुंद पक्की वीट. कॅडर कुणाला म्हणतात? तानाजी आणि शेलार मामा सिंहगड गायला गेलेत. तानाजी पडला, मावळे पळायला लागलेत. शेलार मामाने दोर कापला, मावळे लढायला लागलेत, सिंहगड घेतला. मावळे सभासद होते, तानाजी आणि शेलार मामा हे कॅडर होते. असे हजार लोकसंख्येत एक कॅडर जर असेल, बहुजन समाजात तयार झाला, तर या देशाची सत्ता आमच्या मर्जीशिवाय चालू शकत नाही. तिसरा मुद्दा कॅडर समजला, त्याच्याही वरचा फंक्शनरी, कार्यक्रम यशस्वी करणारा. हा कार्यक्रम चार दोन लोकांनीच यशस्वी केला आहे. कार्यक्रम यशस्वी करणारा. आणि त्याही पेक्षा वरचा मुद्दा रॅलिंग पॉइंट, म्हणजे योजना यशस्वी करणारा, योजना प्रमुख. म्हणजे योजनेमध्ये अनेक कार्यक्रम असतात. तर तुम्हाला पाचही मुद्दे समजले असतील की सहानुभूतीदार, सभासद, कॅडर, कार्यक्रम प्रमुख आणि योजना प्रमुख. समजले पाचही? आता दोन सेकंद श्वासाकडे शांत बसा आणि समाजासाठी यापैकी तुम्हाला काय देण्याचं आहे हा संकल्प या पवित्र दिवशी सोडा. धन्यवाद. आणि कोणाची वाट पाहू नका. काड्या चार बास वर बांधले तर ते उभे राहू शकतात. एक बल्ली उभी राहू शकते का? राहू शकते. ती जमिनीत गाडली तर उभी राहू शकते. म्हणून असे गाडून घेणारे जर कार्यकर्ते असले तर त्या समाजाला हात लावण्याची कुणाची हिंमत होत नाही. आणि यासाठी बाबासाहेबांचा हा लढा होता, हा परिवर्तनाचा लढा यासाठी बाबासाहेबांचा होता. आणि त्यामध्ये आपल्याला मी शेवटी एवढंच सांगतो की एकमेका संघटित करू नाही तर तडफडत तडफडत मरू. आणि म्हणून काय केलं पाहिजे? तर शिव फुले शाहू भीमाचा मार्ग धरू. शिव फुले शाहू भीमाचा मार्ग धरू. अवघे बनू कृतिवंत. ऍक्शन. अवघे बनू कृतिवंत, करू मनुवादाचा अंत. जय जिजाऊ, जय भीम. धन्यवाद मामा देशमुख.